हाय, मी संगीता। आज मी तुम्हाला मटर पनीरची रेसिपी दाखवते। प्रथम साहित्य सांगते। हे 3 मीडियम साईजचे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेत। हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेत। 2 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे, कोथिंबीर, 1 टीस्पून धनाजिरा पूड, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ। हे फ्रोजन मटर घेतलेले आहेत। तुम्ही जर ताजे मटर घेणार असाल तर जर असे ते शिजून घ्यायचे। आणि हे पनीर आहे। हे 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। चवीनुसार 2 टीस्पून तिखट घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरं आणि तेल घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 2 टीस्पून। आता कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये। जरासा मऊसर होईपर्यंत भाजायचा, जास्ती फ्राय नाही करायचं। ट्रान्सपरंट होईपर्यंत नाही भाजायचं, जरासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। हा जरासा मऊ होईपर्यंत भाजायचा। आता भाजत आलेलं आहे। याच्यामध्ये आलं लसूण घालायचं। टोमॅटो घालायचा। आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत जरा परतून घ्यायचं। टोमॅटो जरासं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये ह्या 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। आणि जरा झाकून ठेवून भाजून घ्यायचं। आता टोमॅटो मऊ झालेला आहे। आता याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। गार झाल्यावर हे मिश्रण, पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची। आता पॅनमध्ये 1 टेबल स्पून तेल घेतलेलं आहे। याच्यामध्ये जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडलं की मग तिखट घालायचं। आणि लगेच आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची। आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचा हा मसाला मंद गॅसवर। याच्यामध्ये आता हळद अर्धा टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून आणि धनाजिरा 1 टीस्पून आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आता मसाला फ्राय होत आलेला आहे। आपण जेवढी पेस्ट घातले ती पेस्ट अर्धी होईपर्यंत भाजायचं। म्हणजे तेवढा भाजायचा मसाला, तर त्याला चांगली टेस्ट येते। आता याच्यामध्ये हे फ्रोजन मटर पनीर घालायचं। हे 1-2 मिनटं परतून घ्यायचं।
आता हे 2 मिनटं चांगलं परतून झालं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी घालून झाकून ठेवायचं. आता हे झाकून ठेवून 1-5 मिनटं शिजून घ्यायचं. दणकून वाफ आलेले आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. आता हे आपलं मटर पनीर तयार आहे. खात रहा, खुश रहा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.